तुमच्या तनपुरे वाड्याबद्दल अनेकदा बोललं जातं की सगळा कारभार हा तनपुरे वाड्यातनं चालतो, यापुढे तनपुरे वाड्यात आम्ही कारभार चालू देणार नाही असं तुमचे विरोधक बोलत असतात. तर काय तनपुरे वाडा म्हणजे नक्की जर आपल्या प्रेक्षकांना पण आणि वाचकांना जरा थोडंसं कळेल, काय तनपुरे वाड्यामध्ये असं काय गुपित दडलेले आहे ते जरा सांगितलं तर बरं होईल. जुना आमच्या आजोबांच्या काळातला जुना वाडा आहे. तुम्ही अजून त्या वाड्यात राहता? तिथंच राहतो आम्ही. तुम्ही आलात तर एकदम साधं आमचं असं म्हणायला वाडा आहे, पण अगदी साधं घर आहे आमचं एकदम खूप. मला शरद पवार त्या दिवशी एकदा बोलताना बोलले, पवार साहेबही बोलले की अरे आम्ही किती वर्षापासून येतोय पण तेच घर आहे तुमचं, तसंच आहे घर आणखीन. ते वाडा हे फक्त फ्रेज आहे पण अत्यंत साधेपणातलं आमचं घर आहे एकदम. काय असं खूप बडे लवाजमा असं काही विषय नाहीये. आणि कोण म्हंटल कारभार तिथनं चालतो वगैरे, मला वाटतं खासदार साहेब बोलले. तुमचे तेच मित्र आहेत जवळचे, कोण मित्र आहेत कोट अनकोट मित्र. आता काय आम्ही म्हणायचं का लोणीच्या वाड्यावरनं कारभार चालतो म्हणून, असं थोडे असतं का. आता मी मंत्री होतो कधी कधी घरी, आता ऑफिसमध्ये घरी असं त्याला असं काही विषय नाही. काय काहीच विषय नाही असं काय. आता आहे मंत्री म्हटल्यावर तिथं अधिकाऱ्यांना मी कुठे भेटू शकतो ना माझ्या वेळेप्रमाणे, काय असं त्यात काय चुकीचं काय त्याच्यामध्ये. आणि वाड्यातनं जो काय कारभार झाला तो लोकांच्यासाठीच झाला. बरं, कुठल्याही विरोधकाला त्रास देण्याचा कार्यक्रम कधीच वाड्यातून आमच्या झालेला नाही. ओके. राजकारणासाठी कुणाला त्रास देणं, कुणाला वेठीला धरणं, कुणाला असं चुकीच्या मार्गाने काय करणं हे आमच्या वाड्यावर कधीच झालेलं नाही आणि होणारही नाही. भले निवडणुकीतलं यश अपयश हा वेगळा भाग, पण काहीतरी कुठेतरी एक नैतिकता असते, कुठंतरी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. आपल्या हातात आलेल्या सत्तेचा वापर हा समाजातल्या शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर हसू कसं फुलेल याच्याकरता वापरण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाडा तो जो मी म्हणता तो परंपरागतच आहे आणि लोकांना तो आवडतो. आवडतो तसं काय तिथं काय कुणाला त्रास दिला जात नाही, त्रास दिला कुणाला वेठीला धरलं जात नाही अजिबात.